नमस्कार मित्रांनो ऑटिझम आणि पालकत्व या विषयामध्ये आज मी पालकांना एक माहिती दे देणार आहे की पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे त्या ऑटिझम मुलांना स संगोपन करण्यामध्ये ती लहान मुले जी असतात काही ब काही मी पे काही रुग्णामध्ये बघितलं आहे काही लहान मुलांमध्ये बघितलं आहे की ती लहान मुले पालकांना खूप चांगल्या पद्धतीने सतत निरीक्षण करत असतात आणि पालक कसे वागतात कसे राहतात हे सतत ऑब्झर्व करतात किंवा ते निरीक्षण करतात काही लहान मुले तर त्यांची नक्कलही करण्याचा प्रयत्न करतात तर जेव्हा असे पालक असं जेव्हा ऑटिझम मुला ऑटिझम मुलांचे पालक ते मुलांना जास्तीत जास्त वेळ देतात त्यांच्यात जास्तीत काही खेळ खेळतात त्यांच्यावर संवाद प्रयत्न करतात आणि त्या खेळाद्वारे त्यांना काही गोष्टी शिकवतात हळूहळू या खेळांमुळे त्यांचे मेंदू हा विकसित होतो आणि त्यांचे काही सेन्सेस असतात ते पण विकसित होतात जर पालक वेळ देत न वेळ देत नसतील जर पालकांना वेळ नसेल तर ती लहानपणीची ही संधी गमावतात आणि त्यांचा जो विकास व्हायचा असतो तो विकास होत नाही तर माझ्या सर्व पालकांना अत्यंत निम्र विनंती आहे दोघांपैकी एक पालक एक पालकांनी जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबर घालवला पाहिजे कारण त्यांचं निरीक्षण करून हे लहान मुले मोठी होतात आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास खूप मदत होते जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा इतर मित्रांशी शेअर करा आणि तुम्हाला होमिओपॅथीबद्दल आणि इतर आजाराबद्दल अजून माहिती हवी असेल माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद